हे नवाब मलिक प्रकरण भाजप पुढच्या काळामध्ये आमच्यावरती बुमरँग करणार आहे. नवाब मलिक नुसते सत्ताधारी बाकावर गेल्यानंतर ज्या पद्धतीचं रान भाजपनं उठवलं ते राष्ट्रवादीला अजिबात अपेक्षित नव्हतं. लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रामध्ये 40 पैकी जागा जास्त जागा निवडून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत अजित पवारांची साथ घ्यायची. राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आता अजित पवारांची जी आहे ती तयारीला लागलेली दिसते की भाजपकडनं आपल्याला लोकसभा निवडणुकीनंतर काहीतरी दगाफटका होऊ शकतो. देशातील 4 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि एकूणच भाजपचा सगळा मूड आणि नूरच बदलला आहे. भाजपने 3 राज्यांमध्ये एक हाती विजय मिळवला. मध्य प्रदेश, छत्तीसगड ही राज्य खेचून आणली. राजस्थानमध्ये विजय मिळवला आणि यानंतर या सगळ्या निकालाचे पडसाद देशात आणि राज्यातही उमटत आहे. भाजप आता नव्या आत्मविश्वासानं सामोरा निवडणुकीला जाणार आहे. सोबतच विरोधी पक्षांचे नेते आणि विरोधी पक्षांची आघाडी मात्र घायल झालेली आहे आणि याचे सगळे पडसाद हे राज्यामध्ये देखील उमटणार आहेत, उमटत आहेत. तुम्हाला माहिती आहे की जूनमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती झाली. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचं ट्रिपल इंजिन आता हे विधानसभा निवडणुकीतही एकत्रच लढणार अशा प्रकारची चर्चा तेव्हा होती. मात्र या पाठीमागे एक संशय असा व्यक्त होत होता, ही जी युती आहे, हे जे ट्रिपल इंजिन आहे, हे लोकसभा निवडणुकीसाठी आहे की विधानसभा निवडणुकीसाठी आहे. तर अनेकांच्या मनामध्ये अशी खात्री होती की अजित पवार यांची जी साथ आहे ती लोकसभा निवडणुकीपुरतीच आहे आणि याचाच प्रत्यय भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि आमदारांना दिलेला आहे. राज्यातील विधिमंडळाचं हिवाळी जे अधिवेशन नागपूरमध्ये घडलेलं होतं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा जर कानुसा घेतला तर त्या आमदारांच्या मनामध्ये एक धडकी भरलेली आहे आणि त्याची चुणूक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच 1-2 दिवसामध्ये दिसून आली. त्याला निमित्त घडलं ते नवाब मलिकांचं. नवाब मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसले काय आणि भाजपनं थेट त्याचा मोठा इश्यू केला. इश्यू असा केला की देवेंद्र फडणवीस यांनी जे अजित पवारांना पत्र लिहिलेलं होतं ते पत्र थेट सोशल मीडियामध्ये जाहीर केलं आणि त्यामुळं नवाब मलिक जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या गटात सहभागी झाले तुरुंगातून जामिनावर सुटून आले आणि थेट अजित पवार यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर भाजपला आता नवाब मलिकांचं काय करायचं असा प्रश्न पडलेला होता. ज्या नवाब मलिकांवरती आरोप केलेले होते तेच नवाब मलिक आता भविष्यामध्ये भाजपच्या मदतीला आले तर आश्चर्य वाटायला नको, कारण एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या गटानुसार जी चर्चा विधानभवनाच्या आवारामध्ये जी ऐकायला मिळाली किंवा पत्रकारांशी बोलताना या आमदारांनी जे सांगितलं हे नवाब मलिक प्रकरण भाजप पुढच्या काळामध्ये आमच्यावरती बुमरँग करणार आहे. त्याचं म्हणणं असं होतं या आमदारांच्या गटाचं, 2-3 आमदार त्याच्यामध्ये होते, की जर लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नवाब मलिक हा जो मुद्दा आहे हा मुद्दा भाजपला राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती तोडण्यासाठी उपयोगी पडू शकतो आणि त्यामुळंच नवाब मलिक नुसते सत्ताधारी बाकावर गेल्यानंतर ज्या पद्धतीचं रान भाजपनं उठवलं ते राष्ट्रवादीला अजिबात अपेक्षित नव्हतं. त्यामुळं अजित पवारांनी त्यावरती वेळ मारणारं उत्तर दिलं की मी याबाबत मलिकांशी बोललेलो नाही आहे, मलिक माझ्याशी बोललेले नाही आहेत, पण थेट त्यांनी मलिकांचं समर्थन किंवा त्यांना एक प्रकारे पाठिंबा देण्याचं नाकारलं. कारण साहजिक होतं भाजप नाराज झाला असता, पण भाजपच्या मनात काय आहे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदारांच्या गटाला असं वाटतं आहे की नवाब मलिक यांचा मुद्दा करून भाजप आपल्याला सोडचिठ्ठी देऊ शकतं. त्याचं कारण असं आहे की भाजपला आता असं वाटतं आहे की देशामधला जो मूड आहे, जो नूर आहे, तो पूर्णपणे आता एका नव्या वळणावर येऊन ठेपलेला आहे. अयोध्येमधलं राम मंदिर झालेलं आहे, नवीन संसद उभारून झालेलं आहे, मोदींचा करिश्मा वाढतच आहे. मग अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा आत्ता गरज काय आहे? लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रामध्ये 40 पैकी जागा जास्त जागा निवडून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत अजित पवार यांची साथ घ्यायची आणि त्यानंतर अजित पवार यांना नवाब मलिक किंवा इतर मुद्द्यावरनं थोडंसं बॅकफुटवर ढकलायचं असा तर गेम प्लॅन नाही ना अशी शंका या आमदारांच्या मनामध्ये येऊन गेली. आणि त्याला दुसरंही कारण घडलं की शिंदे गटाचे जे शिवसेनेचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुख्यालय आहे नागपूरमधलं त्या रेशीमबागेमध्ये जाण्याचं निमंत्रण मिळालेलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी त्याकडे पाठ फिरवली. अजित पवार तर अजिबात फिरकलेच नाहीत आणि अजित पवार यांच्याच गटाचे दुसरे जे आमदार आहेत अमोल मिटकरे जे अजित पवारांच्या पाठिंब्यासाठी किंवा त्यांच्या मुद्द्यांचं समर्थन करण्यासाठी पुढे येतात त्यांनी तर असं जाहीर केलं
की संघभूमी नाही तर आम्ही आम्हाला दीक्षाभूमीतून मार्गदर्शन मिळतं, त्यामुळे आम्ही संघभूमीवर जाण्याचा प्रश्नच नाही. खरं तर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा थेट अपमानच आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आता अजित पवारांची जी आहे ती तयारीला लागलेली दिसते की भाजपकडनं आपल्याला लोकसभा निवडणुकीनंतर काहीतरी दगाफटका होऊ शकतो. भाजपला आता असं वाटतं आहे की राज्यामध्ये पुन्हा जर स्वबळावर सत्ता आणायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला साथ घ्यायची काही गरज नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची जी गरज होती ती लोकसभा निवडणुकीपुरतीच आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वातावरण बिल्ड करावं लागेल. देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की आमची जी पुढची जी निवडणूक असेल ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढू. पण तुम्ही या तीन राज्यांमध्ये पाहिलंच असेल की ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली मध्य प्रदेशमध्ये त्या शिवराज सिंग चौहान यांना भाजपनं पुन्हा रिपीट केलेलं नाही आहे. वसुंधरा राजे जो भाजपचा कसा का होईना पडद्यामागचा म्हणा किंवा एक नेतृत्वाचा चेहरा होता तो चेहरा देखील बेदखल ठरवण्यात आला. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जरी भाजपने निवडणूक लढवली तरी तेच रिपीट होतील याची कोणतीही खात्री शिंदे यांच्या समर्थकांना देखील वाटत नाही. त्यामुळं जी चर्चा पडते कानावर जी आहे की भाजपच्या जे कमळचिन्ह आहे ते कमळचिन्हाचं आकर्षण एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना देखील आहे आणि भविष्यात त्यांच्या आमदारांना देखील राहू शकतं. म्हणजे एक प्रकारे जे शिंदे यांची जी शिवसेना आहे ती शिवसेना देखील एक प्रकारे काय ती एका कोपऱ्यावरती किंवा ती संपवण्याचाच तर प्लॅन भाजपच्या मनात नाही ना अशी शंका येण्याची अशी शंका कोणालाही सहजपणे येऊ शकते. कारण जर शिंदे यांच्या खासदारांना भाजपचं चिन्ह जर आपल्याला आपलंसं वाटत असेल तर ते स्वाभाविकपणे भाजपचे अधिकृत उमेदवार होणार आहेत आणि हाच धोका शिंदे यांना पण असू शकतो. पण आत्ता ज्या सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे आत्ताची जर आपण जी परिस्थिती पाहिली तर अजित पवार यांच्या गटाला असं वाटतं आहे की भाजप आपल्याला दगाफटका करू शकतं. त्यामुळेच ते आत्ता अजित पवारांच्या पाठीमागे लागून जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघामध्ये कसा येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. मोठा या अधिवेशनामध्ये ज्या मोठ्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये बहुतांशपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांच्या प्रकल्पांना मोठा निधी देण्याचं काम अजित पवारांनी केलेलं आहे. निवडणूक कशी जिंकायची आणि त्यासाठी मतदारसंघामध्ये निधी कसा आणायचा हे अजित पवारांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळं अजित पवार देखील आता सावधपणे पावलं टाकत आहेत. नवाब मलिक प्रकरणामध्ये भाजपवर आपल्याला असं अडचणीत आणेल असं त्यांना देखील वाटलं नसावं, पण त्यांचा हा अंदाज सपशेलपणे फोल ठरला. भाजपच्या हातामध्ये राम मंदिर, एक आक्रमक राष्ट्रवाद आणि एक हिंदुत्वाची मतपिढी असं आता एक आणि मोदी यांचा चेहरा असं एक चौकोनी समीकरण भाजपच्या हातामध्ये आहे. या सगळ्या चौकोनी समीकरणामध्ये अजित पवार फिट होत नाहीत असं भाजपच्या नेत्यांना देखील वाटत आहे. त्यामुळं भविष्यकाळामध्ये जर काही घडामोडी घडल्या तर अजित पवार यांच्या गटाला जर राजकीय घटस्फोट देण्याची वेळ आली तर त्याला नवाब मलिक हे प्रकरण नक्कीच कारणीभूत ठरू शकतं. आणि हे दुसरं तिसरं कुणी सांगितलेलं नसून जी चर्चा एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पत्रकारांशी अनौपचारिकपणे करत होते त्यांच्या चर्चेतनं हा मुद्दा पुढे आलेला आहे. आणि त्याला दुसऱ्या मुद्द्याचं एक पाठबळ असं मिळालं की रेशीमबागेमध्ये अजित पवारांनी न जाणं हे देखील संघाला आणि भाजपला थोडंसं दुखावणारच आहेत. त्यामुळं या ज्या दोन फटी राजकीय एक मतभेद या निमित्तानं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहेत. आणि अजित पवारांचा असा स्वभाव नाही की ते थेटपणे कोणाला शरण जातील, त्यामुळं ते देखील आता मला वाटतं पुढच्या काही काळामध्ये आपली वेगळी रणनीती आखू शकतात. छगन भुजबळ ज्या पद्धतीनं OBC मुद्द्यावरती आक्रमक झालेले आहेत आणि अजित पवार त्याविषयी किंवा छगन भुजबळांशी फारसं काही बोलत नाहीत तर तो देखील काही गेम प्लॅन अजित पवारांच्या बाजूने आहे का हे देखील आपल्याला भविष्यामध्ये काही कळू शकेल. त्यामुळं आगामी काळामध्ये किंवा लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातलं राजकारण बदललेलं असेल त्याची चुणूक विधिमंडळाच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मिळाली एवढं मात्र नक्की.